तहसील पुलिस थाना क्षेत्र में बुधवार को दुकानों में तोड़फोड़ कर हफ्ता वसूली का मामला सामने आया है। बुधवार को तहसील थाना क्षेत्र के हंसापुरी क्षेत्र में दो दुकानों में तोड़फोड़ करने का मामला सामने आया है। प्राप्त जानकारी के अनुसार बुधवार की रात करीब 8 बजे तहसील पुलिस थाना में फोन आया कि हंसापुरी क्षेत्र के दुकान में तोड़फोड़ हुई है। जानकारी मिलते ही पुलिस का एक दस्ता पहुंचा। जांच कर पुलिस ने फरियादी की शिकायत पर मामला दर्ज किया। पुलिस ने घटनास्थल से दो चाकू भी जब्त किए हैं। फरियादी ने पुलिस को बताया कि तीन लोग उसके दुकान में आए और चाकू दिखाकर हफ्ता मांगने लगे, नहीं दिए तो मारने की धमकी भी दी। साथ ही उन्होंने उनके पास से 5,000 रुपए लेकर फरार हो गए। शिकायत मिलते ही पुलिस विभाग आरोपियों की तलाश में जुट गई। गुप्त जानकारी पर तीनों आरोपियों को तहसील पुलिस ने शुक्रवार को गिरफ्तार कर लिया। इन आरोपियों में एक नाबालिग आरोपी शामिल है। काल दिनांक 9 ऑगस्ट 2023 रोजी रात्री 8 वाजे दरम्यान नागरिकांनी पोलिसांना कळवले की हंसापुरी येथे एका दुकानामध्ये तोडफोड झालेली आहे। लागलीच ओपणी श्री पाटील सर यांनी स्टाफला घटनास्थळावर रवाना केले। स्वतः ओपणी पाटील सर घटनास्थळावर होते। घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला। पंचनाम्यामध्ये तेथे दोन दुकानांचे नुकसान झालेले होते। परिसरामधून दोन चाकू आणि लठ जप्त करण्यात आले। फिर्यादी या गुन्ह्यामध्ये फिर्यादी आहे मोहित अमरसिंग राठोड यांच्याकडे विचारपूस करून त्यांची FIR नोंदवण्यात आली। त्यांनी त्यांच्या FIR मध्ये सांगितले की त्यांच्या ओळखीचे तीन इसम हे त्यांच्या दुकानामध्ये आले, त्यांच्याकडे खंडणीची मागणी केली, तुम्हाला दुकान जर का चालवायचे असेल तर 5,000 रुपये हप्ता द्यावा लागेल नाही तर तुम्हाला मारू, असे त्यांना खंडणीची मागणी केली। त्यांचे हातातील 5,000 रुपये हिसकून ते निघून गेले। अशा फिर्यादीच्या रिपोर्टवरून तहसील पोलीस स्टेशन येथे अपराध क्रमांक 669/23 452-386-427-504-507-34 भादवे यांनी दाखल करण्यात आला। नमूद तिन्ही आरोपींचा पोस्टे परिसरात शोध घेण्यात आला आणि आज रोजी त्याची माहिती त्या आरोपींची माहिती मिळाल्याने त्यांना ताब्यात घेण्यात आलेले आहे। एक नमूद गुन्ह्यात एकूण 3 आरोपी असून 2 आरोपी हे सज्ञान आहे व 1 आरोपी हा नाबालिक आहे। आरोपी क्रमांक 1 निलेश उर्फ दद्दू महेश गोर वय 26 वर्ष हा हंसापुरी छोटी खदान येथील राहणारा असून त्याच्यावर तहसील पोलीस स्टेशन येथे आणि इतर पोलीस स्टेशन येथे असे एकूण 5 गुन्हे दाखल आहेत। चोरी मारामारीचे गुन्हे दाखल आहेत। आरोपी क्रमांक 2 रितेश उर्फ गोलू उर्फ लिली राजकुमार पैगामी राहणार छोटी खदान याच्यावर देखील 392 गुन्हा दाखल आहे सकरदरा पोलीस स्टेशन येथे। नाबालिक आरोपीला देखील ताब्यात घेतलेले आहे आणि त्याच्या ज्युवेनाईल ऍक्टनुसार त्याच्यावर योग्य प्रोसेस करत आहोत। कैमरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ अभिषेक पांसे की रिपोर्ट।